एकेकाळी या कॅसेटचा असा शौक होता आणि त्यातले ह्या काही आज देऊन टाकणार आहे. त्यामध्ये मेदियासन साहेब तर आहेतच, प्रश्नच नाही. मुन्नी बेगम आहेत, अबिदा परवीन, इकबाल बानो, गुलाम अली आणि यांचा आल्बर्ट हॉलमध्ये झालेला जुगलबंदी, गुलाम अली आणि मेदियासन साहेब यांची, हे दोन्ही अहमद बंधू, जगजीत सिंग, ही एक मुलगी होती अफरोज, चांगली गायची, अशीच एक कोलकात्याची मुलगी होती रोचना, काय माहिती आता गातात की नाही गात. चित्रपटातल्या गजला हे असे कॅसेट दिसत असेल, पण त्या भरलेल्या आहेत सगळ्या, काय काय कोणते. ही भोजपुरी गजल, वाईट असतो गजलचं वेळ. ही एक ज्योती कलश नावाची एक भारतीय युनिट ट्रस्ट त्यांनी काढलेली सिरीज होती, ती सिरीज पण गझलची आहे सगळी. हे भारतीय युनिट ट्रस्टच आहे, हे पण हे जे भाग आहेत. काय कॅसेटचं वेड होते एकेकाळी. तू सुख करता, संस्कार, हरी बोला, अजित कडकडे, उठी उठी गोपाळा, संस्कार माला, सगळे साधू पुरुष पण होते, गाडगे महाराज पण होते, आणि आपले स्वामी समर्थ, आगमवाणी, नवकार मंत्र, निवृत्ती महाराज देशमुखांच्या एक असे बऱ्याच कॅसेट होत्या. कालिका देवी, महालक्ष्मीची, विठ्ठलाची गाणी, सुरेश भटांची गाणी भरून घेतली होती. आसामी आसामी चे सिरियल, नंतर 10,000 वर्षात ही आचार्य यात्रेंची सिरियल, बाकी आनंद घन वगैरे तर आहे. मेहंदीच्या पानावर ह्यांनी एक खूप वेळ लावला होतो. जोगिया गदिमा तर आपल्या हृदयात बसलेलेच आहेत. गदिमा चित्रपट गीतांचा एक नात, नागिन एवरग्रीन, तेरे मेरे सपने, सेरा, दिल एक मंदिर, देवदास तर आत्ताच आहे. प्रदीपची गाणी म्हणजे एक जोरात होती. बॉम्बे, पडोसन, प्यार किए जा, अनमोल रतन नावाची एक सिरियल आली होती. त्या सिरियलमध्ये तलत मेहमूद, देवानंद, असे देवानंद पाकिजा, जसपिंदर नरूला, लगान, 1942 ए लव स्टोरी, एक लड़की को देखा तो ऐसा, महबूब की मेहंदी, मेरे महबूब, हम दोनों ने काला बाजार, हम साथ साथ है, ब्रेथलेस, घर वाली बाहर वाली, नवीन चित्रपट पण, राजा, सिलसिला, एक दूजे के लिए, सरदारी बेगम, दुश्मन, मस्त, हॅलो ब्रदर, अक्षय कुमारचा खिलाडी पण होता, खिलाडी गीत गाता, चल यादों की बारात, कारमा, दिल तो पागल है, हम आपके दिल में रहते हैं. आणि त्या काळी गाणी अशी भरून घेतली जात आणि मग ती गाणी सगळ्याशी लिहून, आपकी याद आती रही, जाने कहा, भूली हुई यादो. आणि याचे मी नंबर पण दिलेले होते प्रत्येक कॅसेटला, त्याची एक नोंद होती.
गेले ते दिन गेले. मंगेश पडगावकरांची बालगाणी. मंगेश पडगावकरांचं बरंच आहे तसं. कवी संमेलन ह्या 5 जणांचं, वसंत बापट, मंगेश पडगावकर यांचं झालेलं. एक इंडियन इंडिपेंडन्स 50 वर्ष झाल्याबद्दल याची मी एक छान सिरीज काढली होती, देशावरची गाणी, त्यामुळे ही आहेत. वसंत बापट यांचे काव्यदर्शन, ही शुभ्र फुलांची ज्वाला, पद्मजा फेनानी, मातीचे गायन कुसुमाग्रज, शुभ्र कळ्या मुठभर. हे लहान मुलांचे जे झिंगऱ्या आणि झिंपी, लिटिल डार्लिंग, बोलकी बालमधी, अशी असावी शाळा, पिंजरा चित्रपटाची पण गाणी आहेत. बालगीते कारवालो म्हणून, फादर कारवालोंची बालगीते, सांज गारवा, स्वातंत्र्यवीर सावरकरांची वीरवाणी. सुधीर फडके आणि हे सर्वात ग्रेट किशोरी अमोणकर, जितेंद्र अभिषेकी, शुभा मुदगल, बिस्मिल्ला खान यांच्या सनईने तर सगळी सुरुवात व्हायची. ऐसा गुरु असं वाटतो आपल्याला, पण ते शांताबाईंचीच गाणी आहेत त्यामध्ये. राजू श्रीवास्तव जो आत्ता गेला, त्याच्याशी कॅसेटीच्या त्याही विद्याधर गोखले अर्थात नाटकं, त्यांचे नाट्यगीते. दिलीप प्रभावळकर पण गेले, दिलीप प्रभावळकरचा आवाज. हे मंगेशकर, सूर नक्षत्र असो, मोगरा फुल्ला असो, एरे घना, देणे मंगेशाचे, आपकी आशा, गुलमोहर, स्वरसुमनांजली, उषक्काल, हृदयनाथ मंगेशकर,